नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर महादेव जगताप। सेटनेट मराठी आणि सहाय्यक प्राध्यापक भरतीच्या संदर्भातील सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून सेट आणि नेट परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने स्पष्टीकरणासह उत्तरे पाहत आहोत। ही उत्तरे पाहत असताना आपण चारही पर्यायाचा त्या ठिकाणी सखोल आणि सूक्ष्म पद्धतीने विचार करत आहोत। आपल्याला ही जर माहिती आवडत असल्यास नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच विद्यार्थी मित्रांनो, इंस्टाग्रामवरील चॅनल डॉक्टर महादेव जगताप सेट नेट मराठी या नावाचे आहे, तेही चॅनल आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं। त्यावरील ही माहिती या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण अशी दिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओच्या माध्यमातून निकाय हे वर्तमान अनियतकालिक खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे अशा पद्धतीचा प्रश्न आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगाने विशेषतः निकाय ह्या अनियतकालिक दलित साहित्य चळवळीशी संबंधित आहे हे त्या ठिकाणी पर्यायाचं उत्तर होतं। आणि एकूण चारही पर्यायाचा विचार करत असताना चौथा जो पर्याय आहे तो म्हणजेच आदिवासी साहित्य चळवळ। आता या आदिवासी साहित्य चळवळीच्या संदर्भातील खालीलपैकी कोणती अनियतकालिक आहेत किंवा साप्ताहिक आहेत याचा विचार आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। विशेषतः आदिवासी साहित्य चळवळ ही आदिवासी साहित्य चळवळ म्हणून ज्या साहित्याचा नामनिर्देश केला जातो ते साधारणतः 1960च्या दशकात उदयाला आले। 1975 नंतर ते अधिक पुष्ट होत गेले। 1989 डॉक्टर विनायक तुमराम, ऋषीजी मसराम, बाबूराव मडावी, भुजंग मेसराम, नेताजी राजगडकर यांच्या अथक प्रयत्नाने राणी दुर्गावती वाचनालयाच्या वतीने 10 व 11 नोव्हेंबर 1979 चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे यशवंत मनोहर यांच्या अध्यक्षकाली आदिवासी साहित्य संमेलन भरले। हीच आदिवासी साहित्य चळवळीची प्रेरणा दिवस होय। आता या ठिकाणी प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की 1979 कोणत्या जिल्ह्यात आदिवासी साहित्य संमेलन भरलं, 1979 चंद्रपूर येथे जे झालेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाऊ शकतात। अगदीच पुढचा जर विचार करायचा असेल तर खालीलपैकी कोणते लेखक हे आदिवासी साहित्य चळवळीची निगडित आहेत, तर तुम्हाला त्या ठिकाणी विनायक तुमराम, ऋषीजी मसराम, बाबूराव मडावी, भुजंग मेसराम, नेताजी राजगडकर अशा लेखकांची उत्तरे त्या ठिकाणी बरोबर असलेली आपल्याला सांगता येते। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो म्हणजेच डॉक्टर विनायक तुमराम वनपुत्राच्या मुक्तीचं चिंतन करते ते आदिवासी साहित्य होय अशा पद्धतीची व्याख्या करताना आपल्याला दिसून येतात। तुम्हाला बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचा प्रश्नही विचारला जाऊ शकतो की वनपुत्रांच्या मुक्तीचं चिंतन करते ते आदिवासी साहित्य होय अशा पद्धतीचं विधान कोणी केलं आहे, तर ते विनायक डॉक्टर विनायक तुमराम यांनी केलेलं आहे। हकार हे त्रैमासिक यामध्ये ती व्याख्या आपल्याला पाहता येते। एकूणच सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत, कुसुम व वसंत नारगोलकर, शैलजा देव गावकर यांनी आदिवासी लोकवाङ्मय संकलित केले। एकूणच अनुताई वाघ कोसाबाडच्या टेकडीवरून, गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो, वसंत नारगोलकर यांचं जंगलचे राजे अशा पद्धतीची साहित्य आणि लेखक मंडळी आपल्याला या ठिकाणी सांगता येते। बऱ्याच वेळेस केवळ आदिवासी साहित्याचे जन्मलेले किंवा आदिवासी म्हणून लिखाण करणारे जे काही साहित्यिक आहे, आदिवासीतर साहित्य जे आहे, साहित्यिक जे आहेत आदिवासीतर साहित्यिक, त्याच्यामध्ये रवा दिघे असतील, अनिल सहस्रबुद्धे असतील, गोनी दांडेकर, शरद दळवी, सुरेश द्वादशीवार, विलास मनोहर, दीनानाथ मनोहर, श रा भिषे, बाबा कान, मधुकर वाकोडे इत्यादी साहित्यिकांनी आदिवासी नायक नायिका रेखाटून आदिम जीवन साहित्यात आविष्कृत केले। हे सर्व लेखक आदिवासीतर होते। म्हणजे एकूणच या ठिकाणी वरी दिलेले जे काही लेखक आहेत ते लेखक आदिवासी नव्हते, परंतु या लेखकांनी आदिवासी नायक नायिकांना समोर ठेवून किंवा आदिम जीवन रेखाटलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं।
विद्यार्थी मित्रांनो, पुढे जर विचार करत असताना गोविंद गारे असतील, व्यंकटेश सातराम, डॉक्टर विनायक तुमराम, नेताजी राजगडकर, दशरथ मडावी, बाबाराव मडावी, उषाकिरण आत्राम, कुसुम आलाम, वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, प्रभू राजगडकर, लटारी मडावी, कृष्ण कुमार चांदेकर, माधव सरकुंडे, चामुलाल राठवा, वामन शेडमाके, पुरुषोत्तम शेडमाके, वसंत कमाके आदी साहित्यिक आदिवासी साहित्याशी निगडीत आहेत. यावरील सर्व साहित्यिकांनी आदिवासी साहित्य लिहिलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्या. आता एकूणच झेलझपट ही जर कादंबरी तुम्ही लक्षात घेतली तर झेलझपट ही मधुकर वाकुडे यांची कादंबरी आहे. विशेषतः कोरकू या आदिवासी जमातीवर आधारित कादंबरी आहे. केरू हा कादंबरीचा नायक, फुले ही त्या कादंबरीची नायिका आहे. तसेच तुम्हाला पटेल, मोपा पटेल, विठू, उत्तम तलाठी, संपत, बुडा हिराजी, खंडेलवाल, टेमरे, उईके साहेब, रहीम साहेब, कासम मनेरवाला, डॉक्टर टिकेकर, माला, चैतू, रमंती, अंगणवाडीची बाई इत्यादी काही ज्या व्यक्तिरेखा आहेत ह्या व्यक्तिरेखा आपल्याला झेल झेपाट या मधुकर वाकोडे यांच्या कादंबरीत दिसून येतात किंवा या व्यक्तिरेखा असलेल्या आपल्याला सांगता येतात. आता एकूणच विचार करत असताना ज्यावेळेस आपण आदिवासी साहित्याच्या बाबतीत आणि एकूणच नियत किंवा अनियतित कालिकांच्या बाबतीत विचार करत असताना आदिवासी टाइम्स हे जे काही त्या ठिकाणचं जे काही एक पत्र वर्तमानपत्र होतं ते आदिवासी टाइम्स याचे संपादक मोग लोटलीकर 15 जुलै 1973 जव्हार येथून हे प्रकाशित केले. त्यानंतर आदिवासी संशोधन पत्रिका 1979 या पत्रिकेचा पहिला अंक निघाला. त्यानंतर हकारा त्रयमासिकाचे संपादक प्राध्यापक रामचंद्र मुटाटकर हे आहेत. मूळ प्रेरणा अध्यक्ष कैलासवाची गंबा सरदार यांच्या मार्गदर्शनातूनच या हकाराचा पहिला अंक निघाला. पहिला अंक जानेवारी मार्च 1980 रोजी निघालेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कालतरंग हेही साप्ताहिक आहे आदिवासी साहित्याशी निगडीत. साप्ताहिकाचे संपादक श्री दयानंदजी मुकणे याचा पहिला अंक आहे तो 1979 म्हणजे त्या ठिकाणी दयानंदजी मुकणे हे 1979 त्या ठिकाणी संपादक होते. मात्र त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर 1998 त्यांचं कालतरंगचं संपादकपद संदीप मुकणे त्यांच्या मुलाकडे आलेलं आपल्याला सांगता येतं. आदिवासी संघर्ष हे साप्ताहिक हिंदी व मराठी भाषेत निघत असे तर खालीलपैकी असा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला खालीलपैकी कोणते साप्ताहिक हिंदी व मराठी भाषेत निघत असे तर ते आदिवासी संघर्ष हे आहे. याचे संपादक महात्माजी गेडम हे होते. गोंडवाना कोयतूरचा या साप्ताहिकाचा पहिला अंक 7 सप्टेंबर 1987 रोजी मुख्य संपादक श्री उत्तम मडावी व संपादक टावर मडावी यांनी प्रकाशित केला. त्यानंतर तारपा नियतकालिकाचे संपादक शंकर बळी हे आहे. नहारकंद मासिकाचे संपादक भगतसिंग पाडवी. क्रांतिपत्र साप्ताहिक साप्ताहिकाचे संपादक राजेश दात्रक हे 1994 हे साप्ताहिक प्रकाशित झालेलं आपल्याला सांगता येतं. अगदी त्याच पद्धतीनं ढोल चे संपादक डॉक्टर गणेश देवी आदिरंग अनियतकालिकाचा पहिला अंक 1999 रोजी निघाला. महासंघ वार्ता 2001 डॉक्टर गोविंद गारे 2000 हे बंद पडलेलं आपल्याला सांगता येतं. अशा प्रकारे वरील काही साप्ताहिक नियत अनियतकालिक मासिक त्रैमासिक किंवा षटमासिक यांचा विचार आपल्याला वरील पद्धतीने किंवा एकूणच आदिवासी साहित्य चळवळीच्या संदर्भात करता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण निकाय हे नियतकालिक खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे याचा विचार करत असताना एकूणच चारही पर्यायाचा या ठिकाणी विचार केला आणि त्या चारही पर्यायाचा विचार करत असताना आपण जनसाहित्य चळवळ, लघु नियतकालिकांची चळवळ, दलित साहित्य चळवळ आणि आदिवासी साहित्य चळवळ या एकूण सर्व साहित्य चळवळीशी संबंधित नियतकालिके अनियतकालिके यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अजूनही माहिती आपण प्रश्नांच्या स्वरूपात पाहणार आहोत. परंतु आपल्याला ही माहिती जर आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काही समस्या असेल तर आपण मला कॉलही करू शकता. माझा नंबर आहे 95 03 28 19 28 आणि आपण माझं इंस्टाग्रामवरील चॅनल डॉक्टर महादेव जगताप शेटनेट मराठी हेही त्या ठिकाणी सबस्क्राईब करावं.